पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. जलयुक्त शिवारामुळे पूर आला हे हास्यास्पद वक्तव्य असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुणाशीही युती होऊ शकते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप युती होणार का याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होणार का याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता निर्माण झाली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे भाजप मनसे युतीच्या चर्चेला आणखी वाव मिळालाय. दरम्यान याबाबत चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भातली माहिती दिली आहे. जलशिवाराच्या तांत्रिक अडचणींमुळे झालेलं नाही, किंबहुना याचा ह्या महापुराचा पिकांना मोठा प्रॉब्लेम जरी झाला तरी ह्या पावसाच्या निमित्ताने जलयुक्त शिवाराची झालेली कामं ही किती उपयोगी आहेत, त्यात पाण्याचा कसा साठा होतो आहे, ते पाणी पिकांना कसं वापरता येणार आहे हेच सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे पूर आला हे म्हणणं हे हास्यास्पद आहे. ही चांगली बाब आहे की सरकार नाही याला 2 वर्ष झाल्यानंतरही भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळालं पाहिजे असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढत चालली. त्याचा अर्थ भारतीय जनता पार्टी हा विजयी होणारा पक्ष आहे. पंढरपूरच्या पार्श्वभूमीवर ही देगलूर